नमस्कार मित्रांनो, आपण आज एक नवीन ठिकाणाला भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे ठोसेघर धबधबा। हा साताऱ्यापासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। त्याच्यापुढे एक चाळकेवाडी हे विंडमिल प्रोजेक्टचं एक ठिकाण आहे, तेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। खूप सुंदर असं वातावरण आहे। या वातावरणामध्ये आम्ही सकाळी 10 ते 11 सुमारास तिथून निघालो सातारावरून। चाळकेवाडीला आपण आता पोचलो आहोत। पठरावरती तुम्ही पाहताय खूप धुकं म्हणजे धुक्यात हरवलेलं विंडमिल प्रोजेक्ट दिसत आहे। खूप सुंदर असं वातावरण आहे, शब्दामध्ये वर्णन नाही करता येणार त्याचं। तुम्ही पाहू शकता चारही बाजूला इथं आसपास विंडमिल आहे पण ते दिसत नव्हत्या त्यावेळी। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ते पाहतोय। मराठीमध्ये पवनचक्की असं याला म्हणतात आणि वाऱ्यावरती वीज तयार करणं याच्यासाठी याचा वापर होतो। विंड पॉवर प्रोजेक्ट असं याला म्हणतात। विंड पॉवर प्रोजेक्टमध्ये बऱ्याचशा पवनचक्ते एकदम हाईटला लावले जातात आणि त्याच्यापासून ते टर्बाईनवरती ते वाईंड टू कन्वर्ट पॉवर जनरेशन जनरेटरमध्ये साठवली जाते। अशा पद्धतीचं हे प्रोजेक्ट आहे, खूप मोठ्या लेवलने आहे। साताऱ्यापासून जवळच अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट चाळकेवाडी हे सगळ्यात टॉप लेवलचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी वाऱ्याचा स्रोत जास्त असल्यामुळं या ठिकाणी हे विंडमिल प्रोजेक्ट उभा करण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकता जवळपास 100 पवनचक्क्या दिसत आहेत।
आपण आता ठोसेघर धबधब्याच्या मेन एंट्री गेट जवळ आलेलो आहोत. तिकीट दर आहे त्या ठिकाणी. धबधबा कोणत्या बाजूला आहे? छोटा आणि मोठा असे दोन प्रकारचे धबधबे आहेत. छोटा धबधबा आणि मोठा धबधबा याची हाईट दिलेली आहे त्या ठिकाणी. काही सूचना वगैरे पर्यटकांसाठी केलेल्या आहेत त्या ठिकाणी, त्या निश्चित आपण सगळे पाळाल ही अपेक्षा आहे. हे त्यांचं डिटेल सांगण्याचं ते एक म्युझियम आहे. तो मोठा धबधबा 350 मीटर उंची आणि छोटा धबधबा 110 मीटर उंचीचा आहे. खूप सुंदर असं पद्धतीनं बनवलेलं आहे. पूर्ण एकदम जंगल ट्रेक आणि जंगल की सफर म्हणतो तशा पद्धतीचं हे खूप छान असं बनवलेलं आहे. त्या ठिकाणी दोन रोड येतात, एक छोटा आणि एक मोठा. आम्ही सुरुवातीला मोठ्या धबधब्याकडे गेलो. घराचा मोठा धबधबा हा आपण लांबूनच पाहावा लागतो आणि त्या ठिकाणी उभा राहण्याची लांबून पाहण्याची सोय एकदम व्यवस्थित केलेली आहे. या धबधब्याचीच उंची 330 मीटर म्हणजे साधारणतः 1000 फूट एवढी आहे. हे एका धरणाचं बॅक वॉटर पाणी आहे असं त्याच्यामुळे हा जो आहे तो वर्षभर प्रवाहित होणारा धबधबा आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा धबधबा म्हणून याची ओळख आहे. आम्ही जो आवाज अनुभवला धबधब्याचा, ते वातावरणाचा जो सुंदर आवाज येत होता तो आवाज तसाच आम्ही सोडतोय, कारण का तो आवाज त्या ठिकाणी गेल्यावरच अनुभवता येतो. त्यामुळे आम्ही संगीत बंद करतो या ठिकाणी. आपण हा एक वेगळ्या पद्धतीचा, दोन्ही बाजूनी दोन्ही धारा एका ठिकाणी मिळत आहेत. हा विक्ट्री साईन धबधबा म्हणून ओळखला जातो. हा खूप मनमोहक असा खूप उंचीवरून कोसळतो आहे आणि खाली जो आहे तो खूप खड्डा दिसतोय, खूप मोठा असं एक खूप सुंदर असं चित्र या ठिकाणी दिसतंय. विक्ट्री साईन धबधबा असं याला म्हणतात. तोही त्याच्या बाजूलाच आहे. आपण वरून पाहू शकता तो करेक्ट व्ही टाईप दिसतोय.
आपण छोट्या धबधब्याकडे निघालो आहोत. खूप असं सुंदर असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि खरंच जंगलाचा ट्रेक म्हणता येईल. आणि पावसाळ्यामधलं जे वातावरण आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या याची देही याची डोळा अनुभवत आहात. खूप सुंदर असं वातावरण, पूर्ण हिरवाई हिरवीगार झाडी गर्द आणि त्याच्यामध्ये छोटा हलकासा पाऊस पडतो आहे. हा एक धबधबा एक हाईटला आहे तोही तुम्हाला दिसतोय. इथून एक धबधब्यापासून तयार झालेल्या गुहा आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे. पण पावसाळ्यात पाण्याचा ओव्हरफ्लो असतो, फ्लो जास्त असल्यामुळे या ठिकाणी तारालचं कंपाऊंड दिसते तुम्हाला आणि ते बंद केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये ते बंद असतं, इतर वेळेस ते चालू असतं. आपण आता छोट्या धबधब्याच्या जवळ दिसू लागलेलं आहे त्याचे चित्र. खूप मोठ्या विस्तीर्ण अशा पद्धतीचा हा धबधबा आहे. पाण्याचा फ्लोचा आवाज खूप मंत्रमुग्ध करणारा असा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला आमच्या सबस्क्राईब जरूर करा. एबीजी ट्रेकर्स चॅनल आपल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला घरबसल्या सुंदर असे नजारे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. एन्जॉय करा. आम्ही आता परतीचा प्रवासाला निघालो आहोत. पण खूप मोठ्या आठवणी कायमस्वरूपी चॅनलवर टाकण्यासाठी घेऊन निघालेलो आहोत. चॅनल आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.